नमस्कार, मी तुमची होस्ट स्टोरी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग। आजची आपली रेसिपी आहे शंकरपाळी फास्ट। शंकरपाळी फास्ट म्हणजे काय? तर पटकन होणारी शंकरपाळी, आपल्याला त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही। आणि ही गोडाची शंकरपाळी आहे। प्रमाण तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्ही अगदी पटापट पटापट ती शंकरपाळी करू शकता। तर चल मग आपण आता किचनमध्ये जाऊया आणि सारं सामान पाहूया। साहित्यसुद्धा जास्त नाही आहे। हां, थोडी लाटायची मेहनत आहे। आता शंकरपाळी म्हटल्यावर तेवढं काहीतरी येईलच ना। चला तर मग, तर ही शंकरपाळी फास्ट करण्यासाठी हा जो कप आहे, या कपाने मी 3 कप मैदा घेतलेला आहे। आता 3 कप का? तर आपलं आपल्याला प्रमाण करायचं आहे। तर हे प्रमाण करण्यासाठी सगळ्यात आधी हा 3 कप मैदा मी घेतला आहे। या 3 कप मैद्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही 1 कप साखर, याच कपाने बरोबर मोजलेली साखर आहे, हे मी यात टाकते। ठीक आहे, 1 कप पाणी किती झालं, हे झालं 2 कप, बरोबर आहे। आता यामध्ये तो 2 कप मैदा बसतो। आणि आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे याच कपाने 1 कप तूप। आता हे तूप तुमच्या समोर मी मोजून घेते। आता ही साखर, तूप आणि पाणी हे एकत्र करून घ्यायचं। आता आपण गोडाची शंकरपाळी करतो आहे म्हणून मी त्यात थोडं मीठ घालते। ठीक आहे, आणि ही वेलची पावडर। बस आता हे विरघळवून घेते। एकदम भस्कन हे पाणी यात ओतायचं नाही, हे करायचं खरं, हे आपल्याला बघायचं। ही फक्त साखर विरघळेस्तोवर आपण हे करणार आहोत, कारण साखरेचे कण मग काय होतं, ती शंकरपाळी कडक होतात। म्हणून ही साखर आपण यात पूर्ण विरघळवून घेणार आहोत। जोपर्यंत साखर विरघळत नाही आहे तोपर्यंत याला छान ढवळत राहायचं। आपल्याला दिसतं हे, बंद करते। कारण काय आहे, हा जो मैदा आहे हा मला भिजवायसाठी मला हे जेवढं लागणार आहे तेवढं मी यात घालणार आहे, पण हे गरम आहे आणि हा मैदा भिजवून आपल्याला थोडा ठेवावा लागेल, थोडा वेळ ठेवावं लागेल। आणि खूप कडक किंवा खूप लूज असा काही प्रकार नसतो, हे प्रमाण ठरलेलं आहे, या प्रमाणातच हे होतं। आता मी ही कढई उचलते आणि हे मी यामध्ये, ज्यात अजून साखर आहे, बहुतेक साखर आहे अजून, यात थोडीशी मला नाही आहे। आता हे मी यामध्ये ओतते। आणि आता ही कढई मी बाजूला ठेवते आणि याच्यावर आपल्याला तळायसाठी तेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्हाला वाटेल की हे खूप ढिलं वगैरे होत आहे, तर ते तसं काही होत नाही, कारण हा मैदा नंतर व्यवस्थित हे सगळं पील आणि घट्ट होईल। आता याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया। आता मी अजून यामध्ये गाठी आहेत मैद्याच्या, या मी मोडून घेते
आणि याला मी झाकून ठेवते। हे एकदा झाकून ठेवलं की मग याला आपण नंतर थोडंसं मळून घेणार आहोत। मळून घेतलं की मी तुम्हाला दाखवते खूप आता गरम आहे। आता तुम्ही हे पाहू शकता, हा गोळा माझा असा झाला आहे। हा छान वळून घेतला, याला थोडासा तेलाचा हात लावला आणि आता मी याच्यामध्ये अगदी गुणगुण्या तेलात आपल्याला सोडायचा आहे शंकरपाळा। आणि हा असा आपल्याला एवढा सोनेरी रंगावर करून घ्यायचा आहे। हा आता मी काढला, यानंतर आपण हे शंकरपाळे या गुणगुण्या तेलात टाकून तळून घेऊया। आता दुसरी पोळी लाटायला मी तुम्हाला दाखवते। फक्त हे साखर असल्यामुळे चिकटतात, थोडंसं आपण असं तेल टाकलं त्याच्यावर वरून की मग ते सुटतात। बस आता यांना हलवायचं नाही, यांना होऊन देत। आणि आता मी ही दुसरी पोळी जी आहे ती मी तुम्हाला लाटून दाखवते। हे शंकरपाळे पहिल्या पोळीचे मी कापून घेते। हे मी एवढे जाड लाटले, तुम्ही जाडी याची पाहू शकता, यात लेयर्स पण आहेत। तर मी हे आता इकडे दुसऱ्या पळपाटावर काढून घेते। फक्त ही पोळी कशी लाटली तेवढंच मी तुम्हाला दाखवते। आणि काय होतं आहे, हे भिजवताना मी कढईतलं सगळं पाणी नव्हतं घेतलं, थोडं पाणी मी कढईत ठेवलं होतं, मी ते तुम्हाला दाखवलं नाही। मला लागेल तसं पाणी नंतर मी पुन्हा ते वापरलं आहे। तर आणि नंतर त्यांना मी जवळपास 10 मिनिट अगदी तो गोळा उचलला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला। त्यामुळे काय झालं की ते माझे शंकरपाळे अगदी म्हणजे तो हा गोळा इतका व्यवस्थित झाला की मला तो लाटता आला। लाटताना फक्त पहिल्यांदा थोडंसं मी हे तांदूळाचं पीठ लावायला घेतलेलं आहे। हे छान फुलतात आहे, व्यवस्थित होतात आहे। याला हलवावं मात्र लागतं सारखं। काही काही शंकरपाळांना छान लेअर्स झालेले। हे बघा, हा आपण तळला ना, आत्ताच तो छान झाला आहे। अगदी पहिला तो दाणा जो मी टाकला होता तो मी तुम्हाला काढून दाखवला। हे थोडंसं आता फिरवून घेऊ। अतिशय गुणगुण्या तेलामध्ये हे तळावे लागतात आणि आपण जर खूप वेळ यांना तळलं तर ते कडक होतात। आपल्याला बघा हे किती छान टापूसले आणि याच्यामध्ये लेयर्स पण तुम्हाला दिसत असते। तर हे आता बघून घ्या तुम्ही। मी हे आता प्रत्येक शंकरपाळ्याला आपल्या छान लेयर आलेलं आहे आणि ते खायला पण खूप खुसखुशीत लागतात। थोडंसे अजून गुलाबी रंगावर मी काढते त्यांना आणि त्याच्यानंतर आपण यांना काढून ठेवलं की यांची प्रोसेस तर चालूच राहते, ती काही हे होत नाही, बंद होत नाही, थंड असतो। आणि थंड झाल्याशिवाय यांना हात काही लावता येत नाही। आधीच तुम्ही गरम शंकरपाळा तोडायला गेलात तर तो तुम्हाला कुरकुरीत वाटणार नाही। आता मी ताटलीत हे काढून घेते सगळे। अजून थोडंसं गुलाबी होऊ देते आणि मग काढते थोडंसं, कारण असं आहे की ते साखरेचा पाक आता त्याच्यात बरोबर झाला आहे ते खुसखुशीतपणा, पण अति जर तळलं तर मग ते एकदम कडक होते। थोडासा गुलाबी रंग येऊ देते आणि मग उचलून घेते। आता दुसरी शंकरपाळी टाकताना मी हा गॅस बंद करून टाकणार आहे। आता मी गॅस बंद केला आहे। आता हा जो गोळा आहे आपण हे दुसरे शंकरपाळे या तेलात टाकून देऊया। तेल गरम आहे थोडंसं
आणि त्यावडे त्या गरम तेलात ते होतात छान। ह्यांना आपण टाकू बघा याला बुडबुडे सुटलेले आहेत। आता याला हलवून घेऊ थोडंसं वरती तेल टाकू। एकदा ते सुटे झाले की मग आपण कढई खाली गॅस लावू ते आपोआप होत राहतात। मग त्याला थोडंसं थोडंसं मध्ये मध्ये आपण हलवूया। आत्ता फक्त आपला एकही शंकरपाळा विरघळला नाही काहीही झालं नाही आणि ते थंड झाले की मी तुम्हाला दाखवणार आहे। आता तेल हे असं गरम होतं म्हणून मी यामध्ये ही शंकरपाळी घालून घेतलेली आहे। आता आपण याच्या खाली आता हा जो गोळा आहे हा मी कसा लाटते आहे तेवढा फक्त तुम्ही पाहून घ्या आणि मग त्याप्रमाणे तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्याचंही केलं ना तरी होतं। हे मी लावायला तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि काल ज्याप्रमाणे ती खारी बनवताना मी याचे चार तुकडे करून एकावर एक ठेवलं होतं तर ही युक्ती जे हॉटेलमधले जे आचारी असतात म्हणजे हलवाई ज्याला म्हणतात ना ते करतात। ही बहुतेक ती खूप जुनी युक्ती आहे ही। हे असं आता हे तीन वेळा करायचं। एकदा झालं आता आपण दुसऱ्यांदी करतोय। थोडे शंकरपाळे हलवून घेते एकदा लाल नको व्हायला आणि आता आपलं हे दुसऱ्यांदी झालं। आता आपण अजून एकदा हे तिसऱ्यांदी करणार आहोत। आणि ही लाटली जाते मैद्याची पोळी असते छानपैकी ते गरम पाणी आपण टाकतो त्यामुळे तो मैदा छान फुलून येतो आणि मग खूप छान होतं आणि पण मला सगळं पाणी लागलं ते म्हणजे याला। आता बस मी काहीही केलेलं नाही आहे याला। हे असं मी लाटलंय तर ही पोळी आपण कंटिन्यू लाटून घेऊया। थोडीशी शंकरपाळी हलवून घेते। ते हलवले नाही तर बघा खाली गुलाबी गुलाबी झाले आहेत ते। याला आता सतत हलवावं लागेल। शंकरपाळी हलवताना हे थंड झाले की मी तुम्हाला ते सगळे दाखवणार आहे। तसं मी मगाशी तुम्हाला एक गोळा दाखवलाच होता। आपलं छान खुसखुशीत झालंय। तुम्हाला वाटलं असेल एवढं मोहन यांनी टाकलं सगळे विरघळणार यांचे आता पण आपला एकही शंकरपाळा विरघळला नाही आणि ही पोळी आपल्याला पाहिजे तेवढीच छानपैकी जाडसर लाटून झाली आहे। ही बघा ही पोळी मी तुम्हाला दाखवते किती जाडसर लाटली आहे। तुम्ही पाहू शकता हे एवढंच मला जाडसर पाहिजे। थोडेसे हे गुलाबी तळून घेते आणि हे शंकरपाळी आता मी पोळपाटावरचे कापून घेते।
आपल्याला पाहिजे तो रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत आणि आता आपण गॅस पण बंद करणार आहोत। हे मात्र करायचंच अगदी आठवणीने। आता हे बाकीचे शंकरपाळे तळून थोडेसे थंड करून मी तुम्हाला दाखवणार आहे। आपले शंकरपाळे अतिशय छान गुलाबी रंगाचे आणि छान असे खुसखुशीत झालेले आहेत। फक्त त्यांना थंड करायला आता ठेवावं लागेल। हे कापून घेते आणि हे कढईत टाकते मी आता आणि हे पहिले जे थंड झालेले शंकरपाळे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। लहान मुलं असतील घरात तर त्यांना पाटावर कापायला बसवायचं। आमची आजी आम्हाला बसवायची, सुर द्यायची हातात आणि म्हणायची चला काप आहे, तुम्हाला खायचे आहेत ना मग कापा। कारण खूप मोठ्या प्रमाणात होत असे, फॅमिली मोठी होती, एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे आम्ही सगळे हे प्रकार केलेले आहेत लहानपणी आमच्या। आता तसं काही कुठे नसतं, थोडं थोडंच आपण सगळं करतो किंवा रेडीमेड आहे मिळतं बाहेर। हे थोडंसं फिरवून घेते आणि आता हे शंकरपाळे झाले की मी तुम्हाला दाखवते। आता तुम्हाला मी ही शंकरपाळी दाखवते, ही बघा, ही शंकरपाळी गरम आहेत अजून तरीही। बघू शकता आणि ही आत्ताच मी तळून या कढईचा खालचा गॅस बंद केलाय। ही गरम शंकरपाळी मी बाजूला ठेवते। आता या शंकरपाळ्यांमध्ये हे बघा, हे असे लेयर्स आहेत प्रत्येक शंकरपाळ्यात आणि हा शंकरपाळा सहज चुरा होतो आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा चुरासुद्धा माझा वाचतो आहे। मी तुम्हाला एक शंकरपाळा खाऊन दाखवते। अतिशय मस्त खुसखुशीत लेअरवाले शंकरपाळे आपले तयार झाले। आता ही हे मी याच्यावर टाकते, हे आता थंड होऊ देते सगळं आणि मग एका डब्यामध्ये भरून आपण ते ठेवून देऊया। तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा। ही खूप वर्षाची माझी ट्रिक आहे, मी याच पद्धतीने करत होते कारण माझ्याकडे डब्बे आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय होता। दुकानांमध्ये मी हे शंकरपाळे, खारे शंकरपाळे, चकल्या आणि असे एक दोन तीन पदार्थ होते, तिळाचे लाडू, तिळगुळाचे लाडू, हे सगळं मी सप्लाय करत असे। त्यामुळे मी तुम्हाला हा ही आज रेसिपी दाखवली। माझ्याकडे जो हलवाई होता तो हलवाई याच पद्धतीने ही रेसिपी करत असे, म्हणून मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवली। तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझी ही रेसिपी बघितलीत। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर जरूर करा। माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए। आपकी ओल्डी ओल्डी को आप अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए। तुमसे मनापासून खूप धन्यवाद।